तर प्रकरणात काढण्यात रूपामुळे प्रकरणाचे तीन भाग होतात. प्रकरण काढण्यात रूपामुळे प्रकरणाचे तीन भाग होतात. तर त्रिकोणाचा बाह्य भाग, त्रिकोणाचा अंतर्भाग आणि प्रत्यक्ष त्रिकोण. आता या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर दाखवलेला आहे. आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर दाखवलेला आहे. आता आपल्याला त्रिकोणाचा बाह्य भाग आणि बिंदू बघायचे. तर त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये आपल्याला जे बिंदू आहे त्याच्यामध्ये पी डी आणि एस हे त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये बिंदू आहे. त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये बिंदू कोणते? टी डी आणि एस. हे तीन बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे. आणि त्रिकोणाच्या अंतर्भाग आहे बघा, त्रिकोण पी क्यू आर याचा आता जो भाग आहे हा रेखांकित केलेला भाग आहे. त्याच्यामध्ये बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे जे तीन बिंदू आहेत ते त्रिकोणाच्या अंतर्भागात बिंदू आहे. प्रत्यक्ष त्रिकोणावर आहे. त्रिकोण अंतर्भाग आणि बाह्य भाग त्याचा पुढचा भाग महत्त्वाचा भाग आहे आपल्याला त्रिकोणाचा बाह्य कोन. आता त्रिकोणाचा बाह्य कोन कसं मानायचं? तर त्रिकोणाच्या कोणत्याही अंतर्कोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोणास त्रिकोणाचा बाह्य कोणास म्हणतात. आता आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी दर्शवला आहे. आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी दर्शवलेला आहे. आता या त्रिकोणाचे दोन बाह्य कोण होतात. आता कोण ए सी डी, कोण ए सी डी आणि कोण बी सी ई. कोण ए सी डी आणि कोण बी सी ई हे दोन त्रिकोणाचे बाह्य कोण आहे. कोण ए सी डी आणि कोण बी सी ई हे त्रिकोणाचे दोन बाह्य कोण आहेत.